नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया आजचे म्हणजे 6 ऑक्टोबर 2022 रोजीचे आपण एक कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत. आपण लासलगाव, मुंबई, चांदवड, मनमाड, बेंगलुरु त्यासोबत आपण सोलापूरचे कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत. पाहूया आपण कोणत्या प्रतीच्या कांद्याला किती बाजारभाव निघाले आहे, सविस्तर माहिती घेऊ आपण या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती देखील जर नवीन आलेले असाल, चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला सुरुवात करूया लासलगाव या ठिकाणून. लासलगाव ठिकाणी आज आपल्याला 4500 क्विंटलची आवक पाहायला मिळाली असून उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर हे आपल्याला 700 रुपये पाहायला मिळाला आहे. जास्तीत जास्त दर 1810 रुपये, तरी सर्वसाधारण दर आपल्याला 1500 रुपयेपर्यंत आज लासलगाव या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तरी मुंबई या ठिकाणी आज आपल्याला नारळ साईजचा कांदा 1800 रुपयापासून 2000 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. तर ॲपल साईजचा कांदा 1600 रुपयेपासून 1800 रुपयेपर्यंत, ट्रिपल पत्ती कांदा आपल्याला 1500 रुपयेपासून 1700 रुपयेपर्यंत, तरी डबल पत्ती असलेला कांदा आपल्याला 1200 रुपयेपासून 1400 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. सिंगल पत्ती कांदा आपल्याला 900 रुपयेपासून 1100 रुपयेपर्यंत, तरी चिकू साईजचा कांदा आपल्याला 700 रुपयेपासून 1000 रुपयेपर्यंत, लिंबू साईजचा कांदा आपल्याला 400 रुपयेपासून 700 रुपयेपर्यंत आज मुंबई या ठिकाणी आज बघायस मिळाला आहे. मनमाड या ठिकाणी आज आपल्याला 2100 क्विंटलची आवक पाहायला मिळाला आहे. तरी उन्हाळ कांद्याला आपल्याला कमीत कमी दर 500 रुपये पाहायला मिळाला आहे. जास्तीत जास्त दर 1652 रुपये, तरी सर्वसाधारण दर आपल्याला 1400 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. चांदवड या ठिकाणी उन्हाळ कांद्याची 5200 क्विंटलची आवक पाहायला मिळाला आहे. कमीत कमी दर 800 रुपये, जास्तीत जास्त दर हे 2026 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. तरी सर्वसाधारण दर आपल्याला आज 1400 रुपयेपर्यंत चांदवड या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तरी सोलापूर या ठिकाणी आज आपल्याला 75+ कांद्याची आवक पाहायला मिळाला आहे. यामध्ये उन्हाळ कांद्याची आवक ही आपल्याला 65 कांद्याची आहे. तरी उन्हाळ कांद्याला सुपर गोळा साईजचा कांदा आपल्याला 2000 रुपयेपासून 2200 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. मोठा साईजचा कांदा 1700 रुपयेपासून 1900 रुपयेपर्यंत, मीडियम साईजचा कांदा 1300 रुपयेपासून 1500 रुपयेपर्यंत, गोल्ट कांदा आपल्याला 1000 रुपयेपासून 1200 रुपयेपर्यंत, गोल्टी कांदा आपल्याला 500 रुपयेपासून 900 रुपयेपर्यंत. तरी उन्हाळ कांद्याची सरासरी बाजारभाव जर आपण बघितला तर आपल्याला 500 रुपयेपासून 1700 रुपयेपर्यंत आज बघायस मिळाला आहे. सोबतच आज सोलापूर या ठिकाणी 3 गाड्या लाल कांद्याची आवक होती, त्याला 200 रुपयेपासून 1500 रुपयेपर्यंत दर मिळाला. व 7 गाड्या पांढऱ्या कांद्याची आवक होती, त्याला 500 रुपयेपासून जास्तीत जास्त 3000 रुपयेपर्यंत दर आज पांढऱ्या कांद्याला सोलापूर या ठिकाणी मिळाला आहे. सोबतच आज बेंगलुरु या ठिकाणी आपल्याला 160 ट्रक कांद्याची आवक पाहायला मिळाला आहे. तरी महाराष्ट्राचा डबल पत्ती असल्या कांद्याला 2000 रुपयेपासून जास्तीत जास्त 2200 रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. नॉर्मल पिक साईजचा कांदा आपल्याला 1800 रुपयेपासून 2000 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. तरी मुक्कल साईजचा कांदा आपल्याला 1500 रुपयेपासून 1700 रुपयेपर्यंत, नाशिकच्या मुक्कल पिक कांद्याला आपल्याला 1500 रुपयेपासून 1800 रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. तरी मीडियम साईजचा कांदा आपल्याला 1200 रुपयेपासून 1400 रुपयेपर्यंत, जोड चोपडा कांदा आपल्याला 500 रुपयेपासून 800 रुपयेपर्यंत, डिस कलर कांदा आपल्याला 1000 रुपयेपासून 1200 रुपयेपर्यंत आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलुरु या ठिकाणी दर मिळाला आहे. तरी बेंगलुरु या ठिकाणी कर्नाटकाचाही देखील नवीन कांद्याची आवक पाहायला मिळाली आहे. आवक आपल्याला 80 ट्रकची पाहायला मिळाला आहे. त्याच्यापैकी चांगला 30% कांदा आहे. त्या 30% टॉप रेट पाहूया. टॉप रेट आपल्याला 1600 रुपयेपासून 1800 रुपयेपर्यंत मिळाला आहे. बेस्ट साईजच्या कांद्याला 1300 रुपयेपासून 1500 रुपयेपर्यंत, तरी जो अनकॉलिटेड कांदा आहे 70% कर्नाटकाचा नवीन, त्याला मीडियम कांद्याला 1000 रुपयेपासून 1200 रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. गोल्टा गोल्टी कांदा आपल्याला 500 रुपयेपासून 1000 रुपयेपर्यंत आज बघायस मिळाला आहे. तर हे काय महत्त्वपूर्ण कांदा बाजार समितीचे बाजारभाव. व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल त्यासाठीच व्हिडिओ लाईक करा. व सोबत चॅनलवरती देखील जर नवीन आलेले असेल, चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणखी जर तुम्हाला कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव माहित करायचे असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तर मग धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला बघितल्याबद्दल.